रेल्वे आणि बरसका या सीरीज मध्ये मी लतिका लोगावकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आता रेल्वेच्या कोच बद्दल जाणून घेणार आहोत. रेल्वेच्या कोचवर HABHA हे अक्षर का लिहिलेली असतात याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? चला तर त्याच बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. पहिला आहे एच. एच हा लेटर AC फर्स्ट क्लास रिप्रेझेंट करतो. या कोच मध्ये इंडिपेंडेंट कंपार्टमेंट असतात ज्याला 4 किंवा 2 अशी रचना असते, ज्याला कूप असंही म्हणतात. याचा क्रम H1, H2, H3 या प्रकारे असतो. दुसरा आहे A. हा लेटर AC2 टायर याला रिप्रेझेंट करतो. याला A2 असंही मेन्शन केलं जातं. एका क्यूब मध्ये 6 सीट्स असतात. यात कंपार्टमेंट असतात 4 आणि साईडला 2 बर्थ असतात. याचा क्रम A1, A2, A3 असा असतो. तिसरा आहे B. हा लेटर फुल AC3 टायरला रिप्रेझेंट करतो. यांना 3A सुद्धा म्हणतात. यात एका क्यूब मध्ये 8 सीट्स असतात, ज्यात कंपार्टमेंट मध्ये 6 आणि साईडला 2 बर्थ असतात. याचा क्रम B1, B2, B3 असा असतो. चौथा आहे HA. यात निम्मा भाग फर्स्ट AC आणि निम्मा भाग सेकंड AC हा असतो. याचा क्रम HA1, HA2, HA3 असा असतो. पाचवा आहे S. हा नॉन AC स्लीपर कोचला रिप्रेझेंट करतो. याच्या एका क्यूब मध्ये 8 सीट्स असतात, कंपार्टमेंट मध्ये 6 आणि साईडला 2 बर्थ असतात. याचा क्रम S1, S2, S3 असा असतो. सहावा आहे D. D हे लेटर नॉन AC सिटिंग कारला रिप्रेझेंट करतो. याचा क्रम असतो D1, D2, D3. सातवा आहे C. हा AC सिटिंग कारला रिप्रेझेंट करतो. त्याचा नंबर असतो C1, C2, C3. आठवा आहे SLR. हा लगेज पार्सल कोचला रिप्रेझेंट करतो. नववा आहे G. G म्हणजे गरीब रथ एक्सप्रेसच्या कोचला हा रिप्रेझेंट करतो. याचा क्रम आहे G1, G2, G3. दहावा आहे GN. GN हे लेटर जनरल क्लास कोचला रिप्रेझेंट करतो. हा पूर्ण कोच अनरिझर्व असतो. तर या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय रेल्वेच्या कोच बद्दलची माहिती घेतली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.